मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या. पोटाची खळगी भरण्यासाठी वनवन फिरून मिळेल ते काम करण्यासाठी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आलेले आठ यादव कुटुंब सेलू या गावातून 21 मार्च रोजी लोणार शहरात पोहोचले आणि संपूर्ण जगभरासह देशात राज्यात कोरोना या महाभयंकर रोगाने थैमान घातल्यामुळे 22 मार्चला संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यामुळे हे यादव कुटुंब लोणार शहरालगत असलेल्या गजानन महाराज मंदिराच्या बाजूला मोकळ्या जागेत थांबले. त्यांना त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह कसा चालवावा हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी शहरातील काही दानशूरांनी 2 वेळेच्या जेवणाची व्यवस्था केली, पण त्यांच्याकडे असलेले लहान मुलांना दूध मिळणे शक्य नव्हते. ही बाब अण्णा फाउंडेशनचे औरंगाबादचे संस्थापक रमेश मुळे यांच्या कानी पडताच त्यांनी तात्काळ डॉक्टर सुनील उपाध्याय आणि समाधान बहादुरे यांच्या समेत जाऊन त्या कुटुंबांना लॉकडाऊन खुलेपर्यंत दूध मिळेल एवढी तात्काळ मदत दिली. अण्णा फाउंडेशन हे जालना, वाशिम, बुलढाणा, हिंगोली जिल्ह्यातील गरजूंना मदत करत आहे आणि यापुढेही मदत करण्याचा त्यांचा मानस आहे. ही मदत देतेवेळी लोणार पोलीस स्टेशनचे चंद्रशेखर मुरडकर, तलाठी शेबाळे, पत्रकार अशोक इंगळे, सचिन गोलेच्छा, संदीप मापारे उपस्थित होते. बुलढाणाहून संदीप मापारे, जनादेश वृत्तवाहिनी करता.